नमस्कार मित्रांनो, मराठी संस्कार चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी आणि ज्यांचं लग्न होणार आहे त्यांनी देखील हा लेख ऐकावा. मित्रांनो, या लेखाचे लेखक कोण आहेत माहीत नाही, पण अप्रतिम असं लेखन लेखकाने केले आहे. हा लेख मला व्हॉट्सअपवर वाचायला मिळाला. हा लेख वाचताना अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही देखील हा लेख मन लावून ऐका, तुमच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस प्रशांत कामावरून घरी येतो. प्रियंका झोपलेली असते, तिच्या पोटात दुखत असते. ती प्रशांतला सांगण्याचा प्रयत्न करते, पण त्याचे मन दुसऱ्या कामात असते. त्याची आई स्वयंपाक करता करता त्याला बोलते, मला स्वयंपाक करायचा होता तर बायको कशाला केली, तिला कसला कंटाळा येतो, बाकीच्या बायका नोकरीवरून आल्यावर काम करतच नाही का. आईचे बोलणे ऐकून प्रशांत रागात प्रियंकाला उठवतो आणि स्वयंपाक करायला लावतो. तिचा एकही शब्द ऐकून न घेता म्हणतो, पोट दुखल्याने माणूस मरत नाही. त्याची आई आनंदित असते. याला म्हणतात खरा पुरुष. प्रियंका ढसा ढसा रडते पण स्वयंपाक करते. 7-8 लोकांचं जेवण आणि सगळे काम करून झोपी जाते. जेवण न करता प्रशांतच्या मनात राग असतो, परंतु तिच्याशी काहीच बोलत नाही. ती हुतके देऊन रडत असते आणि प्रशांत कानात गोळे टाकून झोपी जातो. तो म्हणतो, काय सारखं छोट्या छोट्या गोष्टीला रडू येते, तू जा बाई, एकदाचित निघून जा माझ्या जीवनातून. प्रियंका रडता रडता एक जोराचा हुतका देते आणि शांत होते. बरं झालं, एकदाचित झोपते, आता मला शांत झोपे. सकाळी बराच वेळ झालेला असतो पण ती काही उठत नाही. प्रशांत रूम मधून बाहेर येतो. त्याच्या आईची बडबड अश्रूच असते, पण आता प्रशांत आईला समजवण्याचा प्रयत्न करतो. अगं आई, तिला खरंच बरं वाटत नसेल, रोज सगळं काम करून जाते ना ती, शेवटी बायकोचाच झालास ना, आता आमचं कशाला ऐकशील. आईकडे दुर्लक्ष करून प्रशांत रूम मध्ये जातो. प्रियंकाला प्रेमाने हाक मारतो, 3-4 हाक मारतो, पण ती काही उठत नाही. तो तिला हलवतो तेव्हा त्याला जाणवते की ती एकदम गार पडली आहे आणि त्याला ती प्रतिक्रिया देत नाही. तो लगेच तिला दवाखान्यात नेतो. डॉक्टर तिला मृत सांगतात. प्रशांतला हादरा बसतो. रिपोर्ट्स आल्यावर डॉक्टर सांगतात, अल्सर फुटल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तुम्ही जर लगेच काल आणला असतं तर ती वाचली असती. बॉडीमध्ये विष पसरल्यामुळे रात्री 11:30 तिचा मृत्यू झाला. प्रशांतला तिचा शेवटचा हक्क आठवतो आणि तो रडायला लागतो. त्याला स्वतःचा राग येतो. प्रियंका सगळे नाते सोडून माझ्यासोबत आली, माझे सगळे नाते जपले आणि मी तिला समजून न घेता तिचं काहीच न ऐकता तिच्याशी असं वागलो. माझ्यामुळे ती गेली, पण आता तो काहीही करू शकत नाही. ती नेहमीसाठी त्याला सोडून गेली होती, आता तिनेही त्याच्याशी आबोला धरला होता आणि तोही कायम. मित्रांनो, व्यक्ती जीवित असेपर्यंत त्याची काळजी घ्या, त्याला समजून घ्या. त्याच्या मरणानंतर रडून काही अर्थ नाही, कारण मरणानंतर शत्रूही रडतात. आपल्या घरातील व्यक्तीवर खूप प्रेम करा. आज तुम्ही त्यांना जवळ केले, उद्या ते तुम्हाला जवळ घेते. राग आल्यास शांततेने समजा. आज ती सून आहे, उद्या तुमची मुलगीही कोणाची तरी सून होणार आहे, हे विसरू नका.